संपूर्ण जगाला जननी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने या जंबुद्वीपातच नव्हे तर संपूर्ण जगभर अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावाने आपल्याला मिळालेला जो सद्धम्म आहे आणि आज मिळालेलं हे अलौकिक जीवन आहे असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर 32वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद महाविहार बावरी नगर दाभड तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा हा दुसरा दिवस धम्म परिषदेचा कालपासून अखंडपणे या धम्मवंचावरून तुम्हा सर्वांच्या सुख शांती करिता तुम्हा सर्वांवर अनुकंपा करून उपदेश देत असलेल्या पूजनीय भिक्खू संघ भिक्खू संघामध्ये असलेले आमचे प्रेरणास्त्रोत ज्यांच्यामुळे हे धम्म जीवन जगण्याची आम्हाला प्रेरणा मिळाली असे पूजनीय आदरणीय भदंत धम्मसेवक जी महास्थवीर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धम्म प्रचार करताना ज्यांचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभते असे पूजनीय भदंत उपगुप्त जी महास्थवीर औरंगाबाद मध्ये राहून धम्माचं कार्य करीत असताना वेळोवेळी आमच्या चुकांची दुरुस्ती करून विनयधारी आणि धम्म जीवन जगण्याची नेहमीच आम्हाला एक शिकवण देणारे पाली विभागाचे विभाग प्रमुख मिलिंद कॉलेजचे प्राध्यापक पूज्य भदंत डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपालजी स्थवीर मंचावरती उपस्थित प्रभावीपणे धम्मदेशना देण्यामध्ये अग्रेसर असलेले आमचे धम्म बंधू पूज्य भदंत विनय प्रियजी थेरो आता ज्यांनी अत्यंत गंभीरतापूर्वक भगवान बुद्धांचा समाधी मार्ग सील मार्ग दान मार्ग आपल्या समोर उजागर केला असे विपस्सनाचार्य पूज्य भिक्खू पन्यारत्नजी थेरा लातूरमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे पूज्य भिक्खू पन्यानंदजी भिक्खू धम्मशीलजी भिक्खू ज्ञानरक्षजी आणि मंचावरती उपस्थित सर्व भिक्खू भिक्खुनी संघ गेल्या 32 वर्षांपासून एक दूरदृष्टी ठेवून धम्म प्रचारामध्ये आपलं योगदान एक सिंहाचं योगदान देत असलेले या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक डॉक्टर एस पी गायकवाड साहेब आणि सर्व संयोजन समिती आणि या धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच आपण श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना 32 वर्षांचा कालावधी इथे संपन्न होतो आहे. मला मोठा हर्ष होतो आहे. अगदी जेव्हा मॅच्युरिटी येत होती समज येत होती तेव्हाही आई वडिलांच्या सोबत इथे या परिषदेमध्ये आम्ही उपस्थित असायचो. नंतरच्या काळामध्ये बुळाव्याला शालेय जीवन जगण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे गेल्यानंतर भिक्खू बनण्याची प्रेरणा जागली आणि भिक्खू बनल्यानंतर सुद्धा प्रतिवर्षी या बावरी नगरच्या धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहता आलं.
आणि सिनियर पूजनीय भिक्खू संघाच्या आदेशान्वये छोट्या मोठ्या शब्दांची तोडमोड करून असलेलं ज्ञान तुम्हाला सांगण्याची सुवर्ण संधी या धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच प्राप्त झाली आहे. त्यामुळे आम्हाला खूप हर्ष होतो आहे. खर तर आम्ही फार लहान आहोत. इथे उपस्थित असलेला पूजनीय भिक्खू संघ आहे, बहुतांश भिक्खू विद्वान आहेत. आता पंजारत्नजी यांनी सांगितल्यानुसार फार दूर दूर वरून तुम्हा सर्वांवर अनुकंपा करून भिक्खू संघ इथे उपस्थित असतो. 32 वर्ष पूर्ण झालेली आहे. खर तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला धम्मदीक्षेला 62-63 वर्ष पूर्ण झालेली आहे. सर्वच भिक्खू आपल्या उपदेशामध्ये धम्मदेशनेमध्ये प्रवचनांमध्ये भगवान बुद्धांच्या अनमोल तत्वांची शिकवण आपल्याला देत असतात. बुद्ध महान आहेत. पंचशील असेल, अष्टशील असेल, चार आर्य सत्य असेल, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, सप्तबोधंग असेल, प्रतित्य समुत्पाद असेल, भगवान बुद्धांचा एकंदरीत जो उपदेश आहे, जो की भगवान बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने लोकांवर अनुकंपा करून 2500 वर्षांपूर्वी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये त्यांच्या पहिल्या प्रवचनामध्ये अर्थात धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी जो 84,000 स्कंधांचा धम्म लोकांना शिकविला तो धम्म अनेक अनेक वर्षानंतर या भारत भूमीमधून जेव्हा नष्ट प्राय होत होता तो धम्म आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 1956 रोजी मिळाला. बाबासाहेबांनी 14-15 ऑक्टोबरच्या ऐतिहासिक भाषणामध्ये भारताला बौद्धमय करण्याचा संकल्प केला आणि मी सारा भारत बौद्धमय करीन अशी बाबासाहेबांनी एक सिंह गर्जनाही केली, एक संकल्पही सोडला. खर तर आपण भारताच्या संविधानाचा नीटपणे अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल कागदोपत्री बाबासाहेबांनी या देशाला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेलीच आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून एक आंबेडकरीवादी भीम सैनिक म्हणून आपण जर सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न केला इथे बसलेल्या प्रत्येकाने किंवा बौद्ध म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाने सिंहावलोकन जर केलं की मी आचरण शील बौद्ध आहे का, डेली लाईफ मध्ये दैनंदिन जीवनामध्ये किमान पंचशील पालन करतो आहे का, आठवड्यातून एक दिवस उपोषित शील ग्रहण करतो आहे का, किमान बाबासाहेबांच्या आदेशान्वये दर रविवारी एक बौद्ध अनुयायी म्हणून मी नजीकच्या बुद्ध विहारामध्ये जातो का, तिथे जाऊन त्रिरत्नांचं स्मरण करतो का, माझी विनम्रता माझी लीनता मी प्रकट करतो का, माझी श्रद्धा मी तिथे प्रकट करतो का, दान शील समाधी या बुद्ध गुणांचं मी आचरण करतोय का, या तत्वांचा सारा सार जर आपण चिंतनशील होऊन विचार केला अथवा आपण सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न केला तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे मी तुम्हाला किंवा तुम्ही मला सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. परंतु आज घडीला मला वाटतं 62-63 वर्षानंतर या प्रश्नांवर प्रत्येकाने विचार करण्याची नितांत गरज आहे. कारण आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं इतर समाज इतर धार्मिक प्रथा परंपरा ज्या काही लोकांमध्ये रुजू झालेल्या आहेत त्यांचा जर आपण कधी विचार केला तर मोठी तफावत आपल्याला दिसते. भगवान बुद्धांनी जेव्हा आपण वंदनेमध्ये धम्मपालन गाथा म्हणत असतो त्या धम्मपालन गाथेमध्ये आपण राजरोजपणे दररोज म्हणत असतो की नतावता धम्म धरो या अवता बहुभासती यो च पंक्ति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति. नतावता धम्म धरो, भगवान बुद्ध म्हणाले जास्त बोलल्याने चर्चा केल्याने कोणी धम्म धर होत नाही तर आपल्या कायेने
मनाने चित्ताने आणि वाणीने जो संयम पूर्ण राहून धम्माचा आचरण करतो तोच खरा धम्मधर म्हणून सांगू शकतो. आणि म्हणून आपल्या सर्वच लोकांना आचरणिक बौद्ध जीवन जगण्याची नितांत गरज आहे. बौद्धमय भारत तर होणारच आहे, बौद्धमय भारत तर होईलच होईल. कारण ही धम्म परिषद ज्या ठिकाणी भरते आहे आम्ही पाहतोय लहानपणापासून बालवयापासून, इथे ही अत्यंत प्रेरणादायी ही धम्म परिषद भरते. यानंतर पूर्णेलाही अत्यंत चांगल्या प्रकारची धम्म परिषद भरते. मुळाव्याला सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची धम्म परिषद भरते. खर तर तिथे मुळाव्याच्या धम्म परिषदेचा एक जो उल्लेख आहे तो अत्यंत आगळा वेगळा उल्लेख करता येईल की इथे मी लहानपणापासून येतो. आताही मला वाटतं आपल्यामध्ये बसलेल्या बहुतांश लोकांना जर विचारलं की तुम्ही कुठे चाललात कुठे आलात, आज बघा भंतेजी पण हसताय आणि तुम्ही पण हसताय तुमच्यातली सुज्ञ मंडळी. मी आता दुपारी भोजनानंतर काही लोकांना विचारलं सुद्धा की तुम्ही कुठे आलात, जर काय उत्तर दिलं असेल अहो काही लोक बोलत होते आम्ही धाबडच्या जत्रेला आलो. काही शून्य लोक होते ते मात्र म्हणत होते की आम्ही धम्म परिषदेला आलो बावरी नगर येथे. तर मुळाव्याचं मी सांगतो आहे की तिथे हे जे दुकानं वगैरे इथे आपल्याला पाहाव्यास मिळतात, खर तर आपण त्यांना परवानगी पण देत नाही, परंतु मुळाव्याला कुठल्याही प्रकारची दुकानं नसतात, त्याला परवानगी नसते. कारण भंतेजींचा पूर्ण आदेश असतो की हे दुकानं वगैरे जर आपण यांना परमिशन जर दिली तर लोक खरोखर येतात खरे, पण फार कमी लोक धम्म देशना ऐकतात आणि फार लोक जास्त येतात, काहीतरी घेतात आणि निघून जातात. तर अशा प्रकारचं इथे होऊ नये, यामध्ये आपल्यामध्ये काहीतरी विचारपूर्वक निर्णय घेण्यात आले पाहिजे आणि आपल्यामध्ये सजगता निर्माण झाली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की दिवसाला दिवसभर काही इथे प्रवचन होत नाही, दुपारच्या सत्रानंतर धम्मदेशना होतात. आता आम्ही भंतेंनी सांगितल्यानुसार दूरवरून आम्हाला इथे निमंत्रित केले जाते, इन्व्हाइट केले जाते. इथे बघा तुम्ही काही लोक खुशाल झोपलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या जागृतीची मोठी जबाबदारी आपल्यावरती दिलेली असताना इथे येऊन जर आपल्याला झोप येत असेल तर त्याला कुठलाही शब्द नाही आहे कुठल्याही डिक्शनरी मध्ये. कारण एवढा मोठा भिक्खू संघ आपल्या समोर बसला, सर्व आपल्या सर्वस्वाचा त्याग करून इथे सर्व भिक्खू संघ धम्मदेशना देण्यासाठी येऊन बसलेला असताना आपण जर इथे येऊन अंगावर घेऊन झोपत असेल तर झोपणाऱ्यांचं जीवन हे निरर्थक आहे. भगवान बुद्धांनी एका प्रवचनामध्ये दोन तीन प्रकारचा उपदेश ऐकणाऱ्या लोकांच्या उदाहरण सांगितले. काही लोक बसलेले असतात जमिनीला असं खुरपत बसलेले असतात, काही लोक प्रवचन धम्मदेशन ऐकत असत ऐकत ऐकत डुलक्या मारतात आणि काही झोपतात. तर या झोपलेल्यांना उपमा दिली आहे भगवंताने सर्पाची, सापाची उपमा दिली आहे. सापासारखी लोक असतात त्यांना बिलकुल भान राहत नाही आपण कुठे आहोत, आपल्या समोर कोण बोलत आहे, काय बोलत आहे, त्या बोलणाऱ्यांचा उद्देश काय आहे याचं बिलकुल भान राहत नाही. सापासारखे इथेही येतात धम्मदेशनेच्या ठिकाणी आणि झोपून देतात. काही लोक इकडे तिकडे इकडे तिकडे बघतात, समोर छोटी मोठी झाडं असतील त्याला असं इकडे तिकडे हलवतात. माकडाची उपमा दिलेली आहे अशा लोकांना, बिलकुल समोर काय चाललंय त्याच्यावरती त्यांचं ध्यान राहत नाही, आपल्यामध्येच गुंग असतात. काही लोक आमच्या ओळखीचं कोणी आहे का हे पाहण्यामध्येच गर्क असतात. समोर धम्मदेशना चालली आणि यांना जे पाहुणे दिसले ते जोरजोरात बोलवतात इकडं ये इकडं ये, म्हणजे ते कुठं गायब होणार आहे काही वेळेनंतर. अशा प्रकारची काही मानसिकता असते. शिस्त अत्यंत महत्वाची आहे. बघा भंतेंनी त्या बोधी धम्मा भंतेंनी उपदेश केला आपल्याला
की आपल्या आचरणातून इतर लोकांना समजलं पाहिजे की आपण बौद्ध आहोत. जसं मी नेहमी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पत्रकाराने प्रश्न केला की इथला मुस्लिम माणूस त्याच्या दाढीमुळे आणि टोपीमुळे मुस्लिम आहे असं ओळखल्या जातो, शीख माणूस त्याच्या पगडीमुळे शीख आहे असं लगेचच आपल्याला समजतं, बुरखा घातलेली एखादी महिला असेल मुस्लिम मुसलमानांची तर आपल्याला सांगण्याची गरज पडत नाही की ती मुसलमान आहे, जानवर गळ्यात असेल तर तो ब्राह्मण असतो. हे असं असताना तुम्ही आता म्हणताय की आम्ही नव्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे तर तुमचे माणसं कसे ओळखावेत? बरोबर आहे. डॉक्टर एस पी गायकवाड साहेबांना आम्ही जेव्हापासून पाहतो तेव्हापासून ते बघा सफेद ड्रेस मध्ये असतात. व्ही के भालेराव आपल्यातून निघून गेले, अत्यंत श्रद्धावान विनयशील एक सद्ग्रस्त होते, त्यांनाही आम्ही पाहिलं नेहमी करिता पांढऱ्या वस्त्रांमध्ये. भंतेजी दिसले की नम्रतापूर्वक वाकून वंदामी भंतेजी म्हणणारे, विचारपूस करणारे. बाबासाहेबांना जेव्हा विचारले की तुमचे बौद्ध लोक कसे ओळखावे तेव्हा बाबासाहेबांनीही असं प्रॅक्टिकली उत्तर दिलं होतं, म्हणतात की ज्यांच्या वाणीत, ज्यांच्या चालण्यात, ज्यांच्या बोलण्यात, ज्यांच्या वागण्यात बुद्ध असेल ती माणसं समजावीत बौद्ध आहे. आज लोकांकडे जर आपल्या पाहिलं, गावामध्ये जर पाहिलं, प्रत्येक गावागावामध्ये तर मी नेहमी सांगतो दुसऱ्याच्या सोबत असं पटते आपल्या लोकांचं, इतरांच्या सोबत फार चांगलं पटते इतरांच्या सोबत. पाटील पाटील म्हणतील, साहेब साहेब म्हणतील, दुसऱ्याला काका म्हणतील, दुसऱ्याला मामा म्हणतील, दुसऱ्याला काय काय म्हणतील. आपल्याला त्यांना घर बांधलं की म्हणतील आम्ही दोन नंबरचा पैसा आणला हो, तुम्हाला माहित आहे का?